ज्यांच्या पालखीचा सोहळा आपल्या धोरणगिरीमध्ये आपण संपन्न केला आहे, कुंदरी पूर्वजन्मीचं पुण्य किंवा काही भक्तांची इच्छा अपेक्षा केली त्या योगाने मग आपल्या नगरीमध्ये हा सोहळा संपन्न होता। असा भाग हा सोहळा संपन्न होत असताना अनेक या ठिकाणी ह्या 7 दिवसांमध्ये कालावधीमध्ये जसं काही माडी येऊन गेलं की येणार आहे की लक्षात त्यातल्या त्यात बघा की आम्ही बघा या ठिकाणी प्रवचनकार नाही बरं का, कीर्तनकार नाही, आम्ही येड्या ती येडी बरं का, काय आम्ही येड्या ती येडे मात्र जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून वेद होईल तसं बाबाईसारखे संदर्भ आमच्यासारखे वेड्या करून बघा कारण आम्ही काही शिकेल कुठे प्रवचन केलं तुम्हाला लक्षात फक्त आम्ही काय सांगू शकतो बाबाई साहेबांच्या संत का या समाजासाठी काय सांगितलं की नाही किंवा काय केलं जे अनुभव जे पाहिलं त्यांच्या प्रेरितेच आम्ही सांगू शकतो दुसरं काही सांगू शकत लक्षात म्हणून जरूरी करानो कारण हे जोरोग कोणाचं गाव आहे म्हणत्या जरा संत म्हणते काय म्हणजे जरा संतच म्हणते ना बरोबर का आता काम गरजेचं बसले जर पोटे ना जरा संत म्हणायला तुम्हाला भीती वाटते जरा संधाचे नाही म्हणलं की सारखे मग आता जरा संधामध्ये सुद्धा बघा जरा संधा बघा जरा संधाला मारणारे सुद्धा आहे की लक्षात म्हणून जरूरी करा ना की आपण अत्यंत भाग्यशाली आहोत की श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजराज प्रातस्मय ब्रह्मनिष्ठमुनी ब्रह्मचारी योगीला निष्काम गुरुयोगी बाबाईसारख्या महान संतांचे थोर उपकार अनंत उपकार वगैरे तुमच्या आमच्यावर आहे जे उपकार आपण कधी भूलू शकत नाही आणि अशा संतांच्या पालखीसमोर आपण विराजमान आहोत म्हणून प्रथमता अशा बाबाईंच्या गुरुचरण कमी साष्टांतरण करूया भगवान दत्तात्राय गरम गणेशाच्या चरणी वंदन करूया या भूमीला वंदन का प्रौढमाता असेल गोमाता असेल या परिसरातील जेवढ्या देवीदेवता आहेत त्यांनाही वंदन करूया बाबा समुदायाने आमचे प्रेमगी महाराज नागेशी महाराज असतील की आमचे शांतराम गुरु असतील तसतच या परिसरातील कोलेवाडी असेल उबडगाव पण असेल वजर असेल अजून कोणतं संगमनेर शहर असेल की अशा पंचक्रोशीत आलेले सर्व भाई भक्त तर माता भगिनी बालगोपाल या सर्वांत त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आपले बाळासाहेब थोरांच्या लक्ष्मी या म्हणून सौभाग्य होते ना सौभाग्य होती त्यांचं नाव काय कांचन सोनंच म्हणते बरं ना सोनं आहे की त्यांचं सोनं वैलीच ना पण नावाने सोनं घेतात टाळी वाजला पण त्यांचं लग आम्ही लक्षात संगमने करा ना की काय बघा बाबांचा अट्टास होता किंवा बाबांची तळमळ का आपल्या सर्व ग्रस्ती बघा भाविकाविषयी होती लक्षात येईल की बाबाजींना काय वाटायचं की भक्त काय झाले पाहिजेत काय पाहिजेत यमपुरी गेलं पाहिजे का नरकाला गेलं पाहिजे का मग बाबाजींना काय वाटायचं हे भक्त कुठे गेलं पाहिजे कुठे गेलं पाहिजे सांगा ना हा मुंबई दिल्लीला नाही मुंबई दिल्लीने पुढे गेले पाहिजे आपण त्याला स्वर्ग म्हणतो वैकुंठ कैलास म्हणतो नाही आपण मोक्ष मोक्षाला लक्षात आणि म्हणून ही बाबाईसारख्या बाबाईसारख्या संतांनी जी अनुष्ठान परंपरा कोणती परंपरा जी अनुष्ठानसारखी परंपरा बघा की जगाच्या कल्याण आपण ज्याला म्हणतो की या समाजाच्या उद्धारासाठी या समाजाला काही संस्कार होण्यासाठी जी सुरू केली लक्षात या जे अत्यंत महत्त्वाचे आहेत मग प्रथमतः आपण या ठिकाणी बघू बरं का कोणी कोणी अनुष्ठान करेल त्यांनी जागेवर उभे राहा बरं उभे राहा बाबांना पाव द्या
ज्यांनी ज्यांना अनुष्ठान महिला असेल पुरुष असेल वर्ग, महिला असेल पुरुष असतील त्यांनी आपल्या जागेवर उभे राहा, ज्यांनी ज्यांना अनुष्ठान केले वर्ग. हा खरोखर खरोखर का धन्य माये व्याली सुकृताचे फळ किंवा आपल्या हिता असे जो धन्य माता. म्हणून मग हे जेवढे उभे राहिले ना यांना यांचा अभिनंदन नाही किंवा यांना धन्यवाद नाही तर बरं का. तुम्हा सर्वांना ज्या माता पित्याने जन्म दिला बरं का त्या सर्व माता पित्याचा टाळीवाजून सर्वांनी या ठिकाणी काय करायचं अत्यंत बघा माताचा मुद्दा. बघा बाबाजींची प्रत्येक ॲक्टिव्हिटीज बघा म्हणजे उपक्रम ते कोणासाठी आहेत, बहुजन हिताय बहुजन स्वर्गासाठी, या जनता जनार्दनासाठी. म्हणून तसं त्या तसं तसं अनुष्ठान प्रवणच्या माध्यमातून बाबाजीने काय केलं, सर्वांना का राक्षस बनवलं का, मग काय बनवलं, देव पहाय असे गेले ते देवच येऊन असे असेल. अशा रीतीने बघा एखाद्या वेळेस बघा बाबांनी देव बनवलं असेल मात्र माणूस तर नक्की या बाबांनी मोहनगिरी बाबांनी मला काय बनवलं की नाही, ते नाही का कोणत्या गीतामध्ये सुंदर म्हणतात की नाही.